नमस्कार कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे मॅग्मो संघटना ही डॉक्टरांची संघटना आणि या संघटनेच्या राज्य अध्यक्षपदाची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रात होते आणि डॉक्टरांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी डॉक्टरच पुढाकार घेत आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा आवाज बनण्यासाठी असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेली दहा वर्षं काम पाहिलेलं आहे सिंधुदुर्ग का ज्यांची कार्यभूमी होती कर्मभूमी होती असे डॉक्टर बी एन पितळे सर आपल्यासोबत आहेत सर सर्वप्रथम आपलं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार त्याचबरोबर आमचे कार्यकारी संपादक अर्जुनचे दसके सर सुद्धा आपल्यासोबत आहे सर या निमित्तानंच म्हणायचं झालं तर गेली अनेक वर्ष तुम्ही सिंधुदुर्गामध्ये आहात सिंधुदुर्गाची आरोग्य यंत्रणा काय आहे किंवा आजची परिस्थिती काय हे सर्वश्रुद्ध आहे तुम्हीही जाणता एक काळ असा होता की डॉक्टरांना काम करणं पण कठीण होतं किंवा डॉक्टर राहत नव्हते हो आरोग्य यंत्रणेतल्या सुविधांचा अभाव असेल किंवा होणारे हल्ले असतील आणि त्या असुविधांमुळेच ते हल्ले होत होते तर त्यावेळीसुद्धा तुम्ही डॉक्टरांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहिला आज हे हल्ले होताना दिसत नाहीत अगदी डॉक्टरांच्या अनेक प्रश्नांबद्दल तुम्ही वेळोवेळी आवाज उठवलेला आहे आज जेव्हा या संघटनेची राज्य निवडणूक होते संपूर्ण राज्य तुमच्यासमोर होतं पण तुम्ही सिंधुदुर्ग का निवडलं माझी पहिली कर्मभूमी सिंधुदुर्ग आहे आणि इथलं आणि महत्त्वाचं म्हणजे सावंतवाडीने मला जे प्रेम दिलं सिंधुदुर्गातल्या जे काही लोकांनी मला जे प्रेम दिलं ते कुठंच मला महारा महाराष्ट्रभर मी फिरलो आहे पण ते कुठंच नाही मिळालं आणि त्यामुळं मला वाटलं की माझं हे माहेर आहे सार माझ्या सेवेचं आरोग्यसेवे सेवा दिली तर माहेर घर आहे आणि त्यासाठी इथूनच सुरुवात करावी मला असं वाटलं कारण या जिल्ह्यामध्ये जवळपास स साठ ते सत्तर टक्के जनता सार्वजनिक आरोग्य विभागा विभागावर डिपेंड आहे आणि त्यामुळं आणि मुळात इथला जो काही इन्फ्रास्ट्रक्चर इथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे इन्फ्रास्ट्रक्चर खूप तोकडं आहे आणि रिसोर्सेस खूप तोकडे आहेत मॅनपॉवर खूप कमी आहे इथं कर्मचारी काम करत नाहीत डॉक्टर्स आले तर आठ ते दहा मिनटानंतर आठ ते दहा महिन्यानंतर ते इथून निघून जातात कारण इथले मुळात रिसोर्सेस कमी असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यावर थोडासा ताण पडतो आणि जनतेचे जास्त अपेक्षा असतात आणि राजकारण्यांना राजकारण्यांचे त्याबरोबरच राजकारण्यांच्या सुद्धा जास्त अपेक्षा असतात त्यातून एक संघर्ष निर्माण व्हायचा अगोदर दोन हजार दहा अकराच्या अगोदर आणि त्यातून भरपूर काही प्रकार घडले निरोळेचं प्रकरण म्हणा मालवणचे प्रकरण म्हणा किंवा असे वेगवेगळे प्रकरण झाले आणि रॅदर त्यामुळं तेव्हा वैद्यकीय अधिकारी इथं कसे राहतील यासाठी आम्हाला प्रयत्न क तेव्हा करावा लागायचा आणि त्यातून आम्ही ताऊन लखून निघालो आणि इथून मी मला वाटतं की पश्चिम महाराष्ट्रात गेलो दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेलो परंतु मला कुठंच प्रॉब्लेम आला नाही ह्याचं सगळं श्रेय इथं आहे आणि महत्त्वाचं की सिंधुदुर्गची जनता आहे ना एकदा जर का ह्या लोकांना जर का आवडलं तर लोक खरंच डोक्यावर घेतात त्यामुळं मला वाटलं की हे मला माहेर वाटलं म्हणून मी इथून सुरुवात केली आणि या खरंच सार्वजनिक आरोग्य विभागाला विभागाची या जनतेला खरंच गरज आहे जरी इथं मेडिकल कॉलेज झालं तरी डॉक्टर्सला पाहिजे तो मान फक्त या जिल्ह्यामध्ये मिळतो या जिल्ह्यात या या स या हा जो बेल्ट आहे दुर्गम भागाचा त्या भागामध्ये मिळतो आणि महत्त्वाचं म्हणजे हा दुर्गम भाग असूनसुद्धा इथं मेडिकल ऑफिसर्स आले मुळात यांचं एक कारण आहे की इथं वैद्यकीय अधिकारी येत नाहीत कारण इथं डिफिकल्ट अलाउन्सेस मिळत नाहीत नेक्सलाईट एरिया म्हणजे चंद्रपूर यवतमाळचा भाग गडचिरोली भामरागड बिल्ल बल्ला हेमलकसा बल्लारशा या भागामध्ये नेक्सलाईट एरियामध्ये वेगळे अलाउन्सेस आहेत परंतु अशा प्रकारचं जे काही अलाउन्सेस आहेत या एरियामध्ये दिले जात नाहीत हे एक कशाचं फेल्युअर आहे आम्ही यासाठी प्रयत्न केले परंतु याचा पाठपुरावा झाला नाही जर का असं जर का तेव्हा झालं असतं तर खूप छान छान झालं असतं आणि ही आत्ता मेडिकल कॉलेजेस एक नाही दोन झालेत या जिल्ह्यामध्ये आत्ता तेवढी गरज पडली नाही परंतु आत्तासुद्धा ग्रामीण जनता या जिल्ह्यातली सार्वजनिक आरोग्य आरोग्य विभागातील डॉक्टरावरच अवलंबून आहे आणि ते आत्तासुद्धा वैद्य आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर खरंच प्रेम करतात म्हणून मला वाटलं की इथून सुरुवात करावी Uh, साधारणपणे मॅगमो जी संघटना आहे डॉक्टरांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा राजपत्रित जे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी काम करते hmm. या माध्यमातून गेली अनेक वर्षे ही संघटना कार्यरत असताना काही प्रश्न आपण सातत्यानं मांडले काही सोडवून घेतले आणि काही प्रश्न अजूनही पेंडिंग आहेत hmm. आता तुम्ही जेव्हा अध्यक्षपदाची निवडणूक लढवतात तेव्हा तुमच्यासमोरचा अजेंडा काय आहे महत्त्वाचं मुळात सार्वजनिक आरोग्य विभागाचं एक एक महत्त्वाचं एक खूप दु जुनं दुखणं आहे जुनं दुखणं म्हणजे दोन हजार नऊ दहाला एक पाच वर्ष स महाराष्ट्र शासनाने सरकार एम पी एस सी घेतलीच नव्हती आणि तेव्हा समावेशित केलेले जवळपास अठराशे वैद्यकीय अधिकारी आहेत आणि त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना एकदम अमानुषपणे त्यांच्याकडून लिहून घेतलं की बाबा आम्ही मागचा काही पूर्वलक्षी लाभ आम्ही नाही घेणार हे वगैरे वगैरे आणि त्यानंतर तो जो आहे की त्यांना पूर्वलक्षी लाभ भेटला नाही त्याची शिनॅरिटी गेली आणि त्यामुळं आणि ते आत्तासुद्धा <laughs> अग्ण। तो प्रकार जसा तसा आहे ते जु जुनं दुखणं मला पहिल्यांदा काढावं लागेल <laughs> डॉक्टर म्हणून त्याबरोबर दुसरं महत्त्वाचं आहे की सरकारचं जे कंत्राटीकरण आणि दुसरं की आपल्या मेडिकल ऑफिसर्सला जे उमेदीचे वर्षे वय जे असतात ते स आरोग्यसेवासाठी ते दिले जातात आणि त्यात त्या सेवा देऊनसुद्धा त्यांना वयाच्या साठीनंतर जर का ते प्रॅक्टिस टाकायच्या म्हणून ते जमणार नाही त्यासाठी ओल्ड पेन्शन योजना हो ते एक राहील दुसरं जेव्हा आपण संघटना जेव्हा मा सार्वजनिक आरोग्य विभाग से स्थापन झाला तेव्हा लोकसंख्या थोडी कमी होती आता लोकसंख्या वाढली आहे त्या लोकसंख्येनुसार आपल्याला सार्वजनिक विभागाचं एक पुनर्रचना करावी लागेल त्यासाठी मी धोरणात्मक निर्णयासाठी मी आग्रही राहीन ह्या दोन तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत दुसरं महत्वाचं की आठ तास ड्युटी हे त्यासाठी काय करता येईल त्यासाठी मी पहिल्यांदा आग्रही राहून पूर्ण राज्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी त्यासाठी एक समिती स्थापन करून हे प्रकार हे हा जो प्रश्न आहे याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करेन मी त्याबरोबरच दुसरे अजून हे आहेत वैद्य एकच आमचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा एकच गॅजेटेड राजपत्रित अधिकाऱ्याचा एकच असा एक, एक स्टॅटा आहे जो ग्रामीण भागामध्ये काम करतो दुसरे राजपत्रित अधिकारी पूर्ण तालुक्याच्या ठिकाणी काम करतात राज्याच्या ठिकाणी काम करतात uh, जिल्ह्याच्या ठिकाणी काम करतात परंतु आमचे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण भागामध्ये पी एस सीवर जाऊन काम करतात डिस्पेन्सरीवर जाऊन काम करतात आणि त्यांना वेगळे अलाउन्सेस तुम्हाला एक uh, आत्ताची सा, एक गोष्ट सांगतो एन पी ए थर्टी फाईव्ह पर्सेंट अगोदर पासून देत होते परंतु सातव्या वेतन सहाव्या वेतन आयोगानुसार थर्टी फाईव्ह पर्सेंट द्यायचे आता सातव्या वेतन आयोग आयोग लागून सुद्धा आम्हाला सहाव्या वेतन आयोगानुसारच एन पी ए नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्सेस मिळतात आणि हे असे भरपूर काय अन्याय केलेले आहेत आणि त्याला मला असं वाटतं की याला एक वेगळी एक, एक कार्यपद्धती चेंज करावी लागेल ती चेंज करण्याचा माझा मानस आहे आणि कार्यपद्धती ब बद बदल मी जवळपास एक ते दोन महिन्यामध्ये करण्याचा करेन मी, मी या, या ते कारण मुळातच मी सिंधुदुर्ग रत्नागिरी या यामध्ये काम केलेलं आहे त्यामुळं मला वाटतं की याला मी चॅनलही करू शकतो आपण खूप चांगल्या पद्धतीनं सिंधुदुर्गमध्ये काम केलं आहे आक्रमक शैली तुमची सगळ्यांसाठी प्रसिद्ध आहे हीच आक्रमक शैली आता ह्या सगळ्या प्रश्न सोडवण्यासाठी राहणार कपडे चालू ना शैली शक्यतो बदलत नाही आहे ही अशीच राहील आमच्या आम पुढे कोणी असोत प्रशासन असो शासन असो किंवा लोकप्रतिनिधी असो की जनता जरी असेल मुळात आपण आम्ही सेवाभावी व्हावी पेशा परंतु जर का शासन प्रशासन आणि जर का कोणतं जर का कोणते जर का लालफीत जर आमच्या पुढे येत असेल तर आमच्या स्टाईलनं सिंधुदुर्ग स्टाईलनं मालवणी स्टाईलनं आम्ही त्याला जाऊ आम्ही नक्कीच सर हे सगळं होत असताना आज आपण बघतोय म्हणजे राज्यात तीच परिस्थिती आहे किंवा जिल्ह्यात पण बघितलं तर डॉक्टरांच्या ज्या जागा जा जा मंजूर असतात त्यातल्या निम्म्याहून अधिक जागा ह्या रिक्तच असतात ही परिस्थिती आपल्या राज्यातली आहे किंवा आपल्या जिल्ह्यातली आहे आणि दुसरीकडे काही जे नव्याने डॉक्टर वैद्यकीय पेशा स्वीकारतात असे कंत्राटी पद्धतीनं काम करतात तर यासाठी तुमचा कसा उद्देश असेल की या जागा भरल्या गेल्या पाहिजे कारण एका डॉक्टरला चार चार जणांचं काम पाहावं लागतं आणि संपूर्ण यंत्रणेवर त्याचा लोड येतो आणि यातनं एखाद्या रुग्णाचा जीव जातो आणि नंतर जी परिस्थिती निर्माण होते ती हाताबाहेर जाते तर या दृष्टीने तुमचा कसा काय प्रयत्न असेल नाही नाही हे प, आ, एकदम भावनिक हा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की आ, याला सार्वजनिक आरोग्य विभागातले ज... कर अधिकारी कर्मचारी याला खरंच जबाबदार नाही येत मला खूप वाईट वाटतं कधी कधी असं वाटतं की सिंधुदुर्ग वा, आणि रत्नागिरीमध्ये जनता एवढी येत असते आपल्या आप आर एचला एस डी एचला पी एस सीला ग्राफ डिस्पेन्सरीला येत असतं आपण त्यांना न्याय देऊ शकत नाही कारण तोकडा मनुष्यबळ असतं रिसोर्सेस एवढे कमी असतात एवढा दुर्गम भाग असतो याला एकच कारण आहे की जे काही शासनाची जी काही एक विलपावर आहे ती कुठंतरी कमी पडते आणि त्यामुळं हा हा खरं तर हा आमच्यावरचा हे नाही आहे जनतेवर जनतेवर शासन शासन कसं बघतं आहे हे रिफ्लेक्ट करत असतं मला असं वाटतं की ह्याच्यासाठी मी स्वतःहून ग्रामीण भागामध्ये काय करता येईल हे मी हे करायचा प्रयत्न करेन दुसरं महत्त्वाचं तुम्ही एक म्हटलं की डॉक्टर्स क कमी आहेत डॉक्टर्स कमी आहेत त्याच्यासाठी मॅगमो संघटनेनं माग मागची जी काही बॅ ही आहे अगोदरची जी काही बॉडी होती त्यांनी कार्यकारिणी होती त्यांनी पी जीसाठी वेगवेगळ्या हे केलं मला वाटतं की पाच वर्षामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या एम बी बी एस व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आणि सगळ्यांच्या सगळ्याच्या सगळ्या भरल्या जातील असं मला वाटतं कारण पी जीसाठी वैद्यकीय अधिकारी जात आहेत आणि त्यानंतर एक आपल्याला एक, एक चांगले वैद्यकीय अधिकारी येतील परंतु सरकारचं सकार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भवितव्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन खरंच गरजेचं आहे आणि त्याची जाण करून देणं माझं कर्तव्य आहे असं मला वाटतं नक्कीच सर आज ज्यावेळी मॅक्मो संघटनेची निवडणूक होते तुम्ही प्रचार यंत्रणे उतरलेलात आणि तुम्ही सुरुवातही सिंधुदुर्गात केली सिंधुदुर्ग निवडलेला आहे आज ज्यावेळी संपूर्ण राज्यामध्ये तुम्ही जाणार आहात कोणता उद्देश घेऊन तुम्ही जाणार आहात आणि या निमित्तानं कारण आज तुमचं पार्ट कुठं जड झड दिसतंय या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये तर काय विश्वास व्यक्त कराल या निमित्तानं मला असं वाटतं की सिंधुदुर्गमधून सुरु सुरुवात केली आहे माझ्या प्रत्येक गोष्टीला सिंधुदुर्गाने साथ दिल्यानंतर मी प्रत्येक गोष्टीला मी मला यशस मिळालं आहे आणि या क्षणी मला असं वाटतं की मा ज्या प्रकारे राज्यातून पाठिंबा मिळतो आहे त्यातून मला असं वाटतं की मी ही निवडणूक एकदम सरळपणे निघून जाईल यामध्ये अजिबात काही शंका नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अशाच पद्धतीचं याच विचाराचं एक पॉडी एक पॅनल तयार करा आम्ही तयार केलेलं आहे की जे सर्वसमावेशक असेल आणि एक समविचारी असेल ज्यांना ग्रामीण भागांच्या सार्वजनिक आरोग्याची जाण असणारे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारं ते पॅनल असणार आहे आणि त्यातून आम्ही जे काही लोक असणार आहेत एक सेन्सिटिव्ह एक संवेदनशील व आम्ही स उमेदवार घेतो आहे तेवढेच ब्राईट उमेदवार आहेत आमच्या पॅनलचे त्यामुळं आम्ही मला असं वाटतं की यावेळेस आम्ही जिंकू नऊ एप्रिलला आणि तेव्हा विजयाची आम्ही पताका घेऊन खरंच मी आम्ही सिंधुदुर्गमध्ये नाही येऊ नक्कीच तर मॅगमो या राज्य संघटनेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक होते आणि या पदासाठी डॉक्टर पितळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत खरं तर सर तुम्हाला आमच्या संपूर्ण टीम करणं खूप खूप शुभेच्छा कारण ही जी लढत आहे किंवा हा जो लढा आहे हा आरोग्यदूतांचा आहे देवदूतांचं आहे आणि ह्या देवदूतांचं नेतृत्व तुम्ही करणार आहात त्यामुळे ज्यावेळी डॉक्टरांना न्याय मिळेल त्यावेळी आपसुकच जनसामान्यांना रुग्णांना न्याय मिळणार आहे त्यामुळे या निवडणुकीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच येणाऱ्या काळात आपल्या माध्यमातून आरोग्यसेवेसाठी भरीव असं योगदान मिळू दे आणि चांगलं कार्य होऊ दे यात शुभेच्छा